नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आरशातील प्रतिमा हा घटक घेणार आहोत। इयत्ता पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा नवोदय परीक्षा असेल किंवा इतर ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आरशातील प्रतिमेवर प्रश्न हे येत असतात। अतिशय सोपा असा हा घटक आहे। आरशातील प्रतिमा याच्यातली मूळ संकल्पना अशी आहे की आकृतीमधले ज्या बाबी डावीकडे दिसतात त्या आरशामध्ये उजवीकडे दिसणार आहेत आणि प्रत्यक्ष आकृतीमध्ये ज्या बाबी उजवीकडे आहेत त्या बाबी आरशामध्ये डावीकडे दिसणार आहेत। तर अतिशय सोपा भाग आहे। तर आपण मराठीतले अंक, इंग्रजीतले अंक, त्याच्यानंतर काही नमुना दाखल आकृत्या आपण या ठिकाणी घेत आहोत। तर ते आरशामध्ये यांच्या प्रतिमा कशा दिसतात ते आपण या ठिकाणी पाहू। एक एक हा अंक आहे। एक या अंकामध्ये हा जो गोल दिसतो तो आपल्याला डावीकडे दिसतो, मग तो आरशामध्ये आता कुठे जाईल, तो उजवीकडे जाईल आणि एक हा आपल्याला असा दिसेल। दोन हा आपल्याला आरशामध्ये या पद्धतीनं दिसेल। त्यानंतर तीन, तीन इकडे डावीकडे जे तीनचं तोंड आहे ते आरशामध्ये आपल्याला उजवीकडे पाहायला मिळेल। आता मी या ठिकाणी चार काढत असताना छोटी रेष इथे डावीकडे आहे, म्हणजे वरची जी छोटी रेष आहे ते इथे डावीकडे दिसते, मग ते आरशामध्ये कुठे दिसेल, आता उजवीकडे। आणि उजवीकडची जी लांब रेष आहे ते जे उजवीकडे आहे ते आता आरशामध्ये डावीकडे दिसेल, म्हणजे हे अशा पद्धतीने चार आपल्याला आरशामध्ये दिसेल। त्यानंतर पाच, पाचची जे प्रत्यक्ष छोटी रेष डावीकडे आहे त्या आरशामध्ये आता कुठे दिसेल, आपल्याला उजवीकडे दिसेल। त्यानंतर सहा, सहा आरशामध्ये या पद्धतीने दिसेल। सात हे असं, त्याच्यानंतर आठ त्या आरशामध्ये असा दिसेल। नऊ हा जो अंक आहे तो आपल्याला आरशामध्ये असा दिसेल। त्यानंतर दहा, आता दहा या ठिकाणी शून्य हा उजवीकडे आहे तर तो कुठे येईल, आता डावीकडे येईल आरशामध्ये। आणि एक हा जो अंक आहे तो डावीकडे आहे तर उजवीकडे जाईल आणि उजवीकडे जात असताना देखील त्याची बाजू आपल्याला अशी बदललेली दिसेल। त्यानंतर इंग्रजीचे अंक या ठिकाणी आपण पाहू। एक हा अंक आरशामध्ये असा दिसेल, त्यानंतर दोन हा अंक असा दिसेल, तीन हा अंक आरशामध्ये अशा पद्धतीने दिसेल, त्यानंतर चार हा जो आहे तो असा दिसेल आरशामध्ये, त्यानंतर पाच हा आरशामध्ये अशा पद्धतीने दिसेल, सहा आरशामध्ये असा दिसेल, त्यानंतर सात, सात या अंकाची आरशातील प्रतिमा ही या पद्धतीने आपल्याला दिसेल। आठ जसा आहे तसाच आपल्याला आरशामध्ये दिसणार आहे। त्यानंतर नऊ, नऊ नऊचा गोल हा जो आपल्याला डावीकडे दिसतो आता आरशामध्ये तो कुठे दिसेल, उजवीकडे। आणि दहा मध्ये शून्य हे उजवीकडे आहे, आरशामध्ये तो कुठे येईल, डावीकडे येईल। आणि डावीकडचा एक हा उजवीकडे जाईल आणि त्याची बाजू देखील या पद्धतीने बदललेली आपल्याला दिसते। आता आपण ए पासून झेड पर्यंतची जी अक्षरे आहेत, अल्फाबेट्स आहेत, त्यांचे प्रतिमा आरशामध्ये कसे दिसतात हे आपण या ठिकाणी पाहू। ए, ए हा जो अक्षर आहे तो आपल्याला आरशामध्ये जशास तसा दिसेल। बी मात्र याचे जे गोल भाग उजवीकडे आहे ते आपल्याला आरशामध्ये डावीकडे दिसतील। त्यानंतर सी आरशामध्ये आपल्याला हा असा दिसेल। त्यानंतर डी, डीची प्रतिमा आरशामध्ये या पद्धतीनं दिसेल। ई, ईची प्रतिमा आरशातली या पद्धतीनं दिसेल। सोपा भाग आहे हा।
एफ ची प्रतिमा ही अशी दिसेल, त्यानंतर जी जी आपल्याला आरशामध्ये हा असा दिसणार आहे, एच ची प्रतिमा आरशामध्ये जशास तशी दिसेल, आय देखील आपल्याला आरशामध्ये जशास तसा दिसेल, जे जे मात्र जेचा हा छोटा भाग जो डावीकडे आहे तो आपल्याला आरशामध्ये आता उजवीकडे पाहायला मिळतो, के के हा आरशामध्ये या पद्धतीने दिसेल, त्यानंतर एल आरशातली प्रतिमा अशी असेल एल ची, एम एम आरशामध्ये हा जशास तसा दिसेल, एन मात्र एन मध्ये मात्र थोडासा बदल आहे। एन हा आरशामध्ये हे या पद्धतीने दिसेल, ओ ची प्रतिमा आरशात जशास तशी दिसणार आहे, पी हा जो गोल भाग आहे तो उजवीकडे आहे तो आरशामध्ये आता आपल्याला डावीकडे दिसेल, क्यू काढत असताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची, क्यूचा हा जो छोटा भाग आहे तो या पद्धतीनं आपल्याला दिसेल, आर ची आरशातील प्रतिमा ही अशी दिसेल, त्यानंतर एस ची देखील थोडासा काळजी आपल्याला घ्यावी लागेल, एस हा असा दिसेल, टी मात्र आरशामध्ये जशास तसा दिसेल, यू ची प्रतिमा देखील ॲज इट इज जशास तशी, व्ही ची प्रतिमा ॲज इट इज जशास तशी, डब्ल्यू हा देखील आरशामध्ये जशास तसा दिसेल, त्यानंतर एक्स एक्स ची प्रतिमा देखील जशास तशी दिसणार आहे, त्यानंतर वाय देखील असा दिसेल, झेड लिहित असताना मात्र आपल्याला झेड ची काळजी घ्यावी लागेल। आता आपण मराठी अक्षरांच्या आरशातील प्रतिमा या कशा दिसतात हे या ठिकाणी पाहू, अ अ हा आपल्याला आरशामध्ये हा असा दिसेल, आता आपण इथं आ हे घेतलं नाही कारण अ अ ची संकल्पना समजल्याच्या नंतर आ तसाच येईल, फक्त काना एक त्याच्यामध्ये जास्त असेल, ई हे अक्षर आरशामध्ये हे असा दिसेल, ई हे थोडस अवघड आहे, त्यानंतर मोठा ई आरशामध्ये आपल्याला असा दिसणार आहे, ई ई वरचा हा जो वरची रेषा आहे ती आपल्याला आरशामध्ये अशी दिसते, आणि हे बाकीच्या गोष्टी या पद्धतीने दिसत आहेत, म्हणजे जसे डावीकडे दिसतात ते आरशामध्ये आपल्याला कुठं काढायचे उजवीकडे काढायचे, आणि जे उजवीकडे दिसतात ते आरशामध्ये कुठं काढायचे आपल्याला डावीकडे काढायचे, ऊ ऊ हे आपल्याला आरशामध्ये असा दिसेल, त्यानंतर ए ए हा असा दिसणार आहे, त्यानंतर ऐ ए हा आपल्याला आरशामध्ये असा दिसेल, त्यानंतर ओ आरशातली प्रतिमा ओची अशी दिसेल, त्यानंतर क हे इकडचा छोटा गोल जो डावीकडे आहे तो उजवीकडे जाईल, आणि या पद्धतीनं हे उजवीकडचा भाग इथं आपल्याला डावीकडे दिसेल, त्यानंतर ख आपल्याला आरशामध्ये ख हा असा दिसेल, मराठी अक्षर थोडस इंग्रजी अल्फाबेटपेक्षा थोडेसे अवघड आहेत, त्याचे अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे, ग हा आरशामध्ये असा दिसेल, त्यानंतर घ आरशामध्ये असा दिसेल, ड ड ची थोडीशी काळजी घ्यायची आहे, ड हा आरशात असा दिसेल, त्यानंतर च हा आरशात असा दिसेल, छ छ थोडस अवघड आहे काढायला, छ हा आरशामध्ये आपल्याला असा दिसेल, त्यानंतर ज ज हा आरशात असा दिसेल, त्यानंतर झ थोडस अवघड आहे काळजी घ्यायची
दुसरं काढत असताना हा जसं दिसेल त्यानंतर य अशातली प्रतिमा ही अशी, त्यानंतर ट ची प्रतिमा अशामध्ये ही अशी दिसेल, ठ ची प्रतिमा अशामध्ये असे दिसेल, त्यानंतर न आपण जसं काढलं तसंच इथं ड आहे, ड ची अशातली प्रतिमा ही अशी दिसेल, त्यानंतर ढ हे अक्षर असा दिसेल, न न ची प्रतिमा अशामध्ये आपल्याला अशी दिसेल, त्यानंतर त आरशामध्ये असा दिसेल, त्यानंतर थ आरशामध्ये हा असा दिसेल. इंग्रजी अक्षरापेक्षा हे थोडेसे क्लिष्ट अक्षर आहेत, थोडस काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागत राहणार आहे. द ची प्रतिमा आरशात असे दिसेल, त्यानंतर ध धच्या अक्षरातली प्रतिमा ही अशी दिसेल, त्यानंतर न न हा असा दिसेल, ह हा अगोदर आपण इकडे घेऊ प, प ची प्रतिमा ही अशी दिसेल, त्यानंतर फ फच्या अक्षरातली प्रतिमा ही अशी दिसणार आहे, त्यानंतर ब. आता ब मध्ये एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, ब मधला हा जो छोटा रेखा आहे तो आपल्याला जो असा दिसतो तो आरशामध्ये आता आपल्याला कसा असा दिसणार आहे, कारण पर्यायमध्ये आपल्याला ही आरशातली प्रतिमा व सारखी काढून हे अक्षर या पद्धतीने देऊन आपल्याला पर्याय कन्फ्यूज करू शकतात. त्यानंतर भ, भची प्रतिमा आरशातली अशी असणार आहे, त्यानंतर म, मची आरशातली प्रतिमा अशी, त्यानंतर य आरशामध्ये हा असा दिसेल, त्यानंतर र आरशात असा दिसणार आहे, ल ल काढत असताना थोडं काळजी घ्यायची आहे, इकडचं जे छोटं अक्षर आहे ती इथं आता कुठे येईल, डावीकडे येईल, त्यानंतर व सोपा आहे, श शेच्या आरशातील प्रतिमा आपल्याला असे दिसेल, त्यानंतर षटकोनाचा श काढत असताना आता इथं देखील काळजी घ्यायची आहे, जी श मधली ही जी अशी छोटी रेष आहे ती आपल्याला आरशामध्ये अशी दिसेल, त्यानंतर स, स ची प्रतिमा आरशातली असे दिसेल, त्यानंतर ह काढत असताना देखील थोडी काळजी घ्यायची आहे, ह ची प्रतिमा आरशातली ही अशी दिसेल, त्यानंतर ळ, ळ काढत असताना ही काळजी घ्यायची आहे, आपल्याला जर हे वरील छोटा अक्षर इकडे दिला असेल उजवीकडे तर इथे इथं कुठेही डावीकडे येईल, त्यानंतर क्ष आणि ज्ञ, तर क्ष आपल्याला आरशामध्ये असा दिसणार आहे, बघा क्षरची ही जी छोटी रेषा आहे आरशा म्हणजे प्रत्यक्ष ही अशी आहे पण आपल्याला आरशामध्ये ती अशी दिसणार आहे. ज्ञानंतर आहे ज्ञ, ज्ञची प्रतिमा आरशात आपल्याला या पद्धतीनं दिसणार आहे. तर हे आपण सर्व मराठी अक्षरे आणि त्यांच्या आरशातील दिसणाऱ्या प्रतिमा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर अजून काही आकृत्या आपण या ठिकाणी नमुना दाखल पाहणार आहोत. पहा आता पहा ही आकृती आहे ती आपल्याला आरशामध्ये कशी दिसेल. तर हे जे डावीकडे भाग आहेत हे जे वर डावीकडे गेलेले आहे आता ते कुठे दिसणार आपल्याला आरशामध्ये उजवीकडे दिसतील. पहा म्हणजे जी अशी आकृती आहे ती आरशामध्ये आपल्याला ही अशी दिसेल.
हे डावीकडचे भाग कुठे गेले, उजवीकडे गेले, आणि हे जे उजवीकडचे भाग कुठे आले कक्षामध्ये, डावीकडे आलेले आहेत। त्यानंतर पहा ही आकृती, ही आकृती आपल्याला आरशामध्ये कशी दिसेल, हे जे छोटे भाग आहेत डावीकडे ते आता कुठे जातील, उजवीकडे, आणि हे जे आहेत ते आता कुठे येतील, उजवीकडचे भाग हे डावीकडे येणार आहे। त्यानंतर अजून एक आकृती बघू आपण, आता ही आकृती काढत असताना काळजी, हे इकडचे भाग आणि हे जे दोन वरचे भाग आहेत ते जशाल जसे आपल्याला इथं दिसतील, आणि इथं मात्र बदल होईल, हे हा जो इकडचा भाग आहे तो आता कुठे दिसेल आपल्याला, इकडे दिसेल, आणि हा जो इकडचा भाग आहे तो आपल्याला कुठे दिसेल, हे असा दिसेल। तर अतिशय छोट्या छोट्या रेषा बदल देखील आपल्याला या आरशाच्या प्रतिमेमध्ये काळजी घ्यायची आहे। तर आरशातली प्रतिमा याच्यातलं जे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं पॉईंट म्हणजे आपल्या प्रत्यक्ष आकृतीमध्ये ज्या गोष्टी उजवीकडे असतात त्या आरशामध्ये डावीकडे जातात, आणि प्रत्यक्ष जे डावीकडे आकृतीमध्ये असतात त्या आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे जातात। तर अतिशय सोपा असा हा भाग आहे। तर यानंतर आपण पाण्यातील प्रतिमा हे पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी थांबू। नमस्कार।